बैठकांचं सत्रांवर सत्र सुरू आहे, मात्र दुसरीकडे खाते वाटप होत नाहीये आणि खाते वाटपातला किंवा न होण्यामागचा कळीचा मुद्दा ह्या अर्थकाचं ठरलेला आहे असं म्हटलं जात होतं आणि आता कडूंचं एक वक्तव्य समोर येत आहे. अजित पवारांना अर्थखातं दिलं जाऊ नये असं प्रत्येकाचं मत आहे असं वक्तव्य प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी मांडलंय. राष्ट्रवादीच्या समावेशामुळे शिंदे गटात नाराजी असल्याचं सातत्यानं बोललं जात आहे, मात्र शिंदे गटाचे मित्रपक्ष असलेल्या आमदार बच्चू कडूंनी थेट नाराजी बोलून दाखवली. तीन इंजिनाचं सरकार मजबूत दिसत असलं तरी तीन तिघाडा काम बिघाडा होऊ शकतं असंही कडूंनी म्हटलंय. बच्चू कडूंनी पुन्हा एकदा आपली नाराजी बोलून दाखवली. तीन इंजिनचं सरकार आहे, ते मजबूत पण होऊ शकतं आणि तीन तिघाडा म्हणून बैकू पण शकतं. म्हणून जेवढं मजबूत होईल तेवढं मजबूत करण्याचा प्रयत्न शिंदे साहेब करेल. एकंदरीत चित्र असं आहे का खातेवाटपावर काही गोष्टी किंतूपर्यंत असू शकते. प्रत्येकाला असं वाटतं का अजितदादाकडे वित्त खातं नाही गेलं पाहिजे, कारण मागच्या वेळेस त्यांनी तशा प्रकारचा जो कारनामा केला तर ते यावेळेस झालं नाही पाहिजे अशी अपेक्षा आहे, भीती आहे आमदारांना. सह्याद्रीची उंची म्हणजे 24.